तर असं हे बॅलन्स, दिस इज बॅलन्स. हे आपण जे नवरे असतात ना त्यांना असं आई आणि बायकोमध्ये असं बॅलन्स बनवावं लागतं परफेक्ट. तर हा बॅलन्स राहायला पाहिजे. To be daring, baby, dance the night away. I let my head down if I want. Don't you just get tired chasing fame and being pretty all the time? Doesn't sound like fun. Hello everyone and welcome back to the channel. Most of the time मी हॉल मधन वीडियो स्टार्ट करतो, पण आज असं म्हणजे काय म्हणतात त्याला, मौकाही असा आहे की मला इकडनं बेडरूममधनं स्टार्ट करावं लागतं. तुम्हाला दाखवतो दीपक काय करतो. तर दीपकला मी टास्क दिलं होतं की म्हटलं हे आपले हँडवॉशचे तीन तीन आहेत पिशव्या, त्याच्यात थोडं थोडं उरलं आहे ते काढून द्यावं. बघा त्याच्या मेहनत बघा, पूर्ण कांगव्याने ओढून ताडून. दिस आर दी सायन्स ऑफ मिडल क्लास फॅमिली. येस, पूर्ण म्हणजे टूथपेस्ट असेल, हँडवॉश असेल, अजून काय असतं असं तोडून ताणून काढतो आपण सगळंच. फेस वॉश असेल, सोप संपला की मोठा सोप आणि त्याच्यावरती छोटी ती जी चीप राहते ती ठेवून द्यायची चिपडी. नाही नाही, नॉट शी खरे. हो भाई, हो शी क्या, दिस इज नॉट शी भाई. दोन दिवसाच्या आंघोळून जा मग त्याच्यात किती पतंजलीच्या डब्यात काहीच नाही, खाली आहे असं इकडनं साईडला बघा, खाली खाली एकदम थोडंच एकदम थोडं. आता बघा आमचा गडी बघा आता काय कमाल करतो. वा दीपक, शाबास दीपक, प्राऊड ऑफ यू. तू खरा संसार करशील भो. कशी बोलली कशी बोलली, आता पण चालूच असेल ना त्याच्या रूमचा लाईट. थांब नाही चालूच आहे बघ, खरं चालू आहे, खरं काय खरं. आणि हॉलचं पण लाईट चालू आहे, ओपन करून द्या. हॉल हॉलमध्ये आता हॉलमध्ये हॉलचं तर राहिलंच ना, आता कामं चालू आहेत. पीयूने पण पसारा काढला आहे, तर ऍक्च्युली तुम्हाला थोडा बॅकग्राऊंड देऊन देतो की हे सगळं आम्ही का करतोय. सो द गुड न्यूज इज की आई, परी आणि गुड्डू येत आहेत पुण्याला. आपल्या इथं पीयूने सगळं एकदम घर उथुल फुतुल करून दिलंय. सासूबाई येत आहेत तर तिला असं होतं की काय करून काय नाही. नाही नाही चांगलंच ठेवलंय, पण तिला अजून एकदम साफ ठेवायचं, अजून चांगलं ठेवायचं. दोन दिवसाचं झालं ना, दोन दिवस. अरे आता जे काढलं, अच्छा ते आता जे काढलं ते थेंबे तडे साचे, थोडी बचत करत राहिली पाहिजे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, आम पूर्ण घर उठून गेलं आहे, साडेसहा मी अजून झोपेत आहे. तर आई येऊन गेली आहे, गुड्डू येऊन गेला आहे, परी येऊन गेली आहे. सांगायचं त्यांना चाललो आहे घ्यायला. ऑलमोस्ट 6 महिन्यानंतर भेटतो आम्ही सगळे. म्हणजे विचार करा तुम्ही, आम्ही लास्ट टाईम मार्चमध्ये गेलो होतो ना रे, मार्चमध्ये गेलो होतो आणि तिकडनं आलो ना मला तिकडनं कोविड झालं. कोविडमध्ये मी हॉस्पिटलाइज झालो, इतक्या मोठ्या सगळ्या गोष्टी घडल्या, पण तरी मी माझ्या आईशी भेटू शकलो नाही, गुड्डू वगैरे कोणीच आलं ना, म्हणजे सिच्युएशन अशी होती. तर फायनली एवढ्या महिन्यानंतर ते आत्ता येत आहे आणि आई यायला राहणार आहे. आई मग आता भरपूर दिवस राहणार आहे, ऑलमोस्ट दिवाळीनंतर पण राहील. गुड्डू आता आहे 3 दिवस, नंतर तो चालला जाईल परत, कारण की त्याचे जॉब आहेत. आता तुम्हाला विचार पडत असेल की फक्त गुड्डू आणि आई काय येते, रिंकू आणि बाबा काय येत नाही आहे. तर बाबांना सुट्टी नाही आहे, बाबांचा जॉब चालू आहे आणि घरी आजी पण आहे, तर मग म्हणून रिंकूला यायला जमणार नाही आहे. मी तरी परीला म्हटलं परीला घेऊन या, कारण की तिला पण थोडं भेटणं होऊन जाईल. तर असं आहे. गुड्डू दादा आली बो परी, आमच्या गावाला आली बो परी. परी कुठे आली, परी तू परी कुठे आहे, तू पुण्याला घर कोणाचं आहे, तिथं घर कोणाचं, पिऊच आहे, अंकलच आहे का मोठ्या पप्पाच आहे. मोठ्या पप्पा
मोठ्या पप्पाचं. चल चल आता जाऊ मोठ्या पप्पाच्या घरी. आज डिसेंबरमध्ये आले होते लोक आपलं जेव्हा वास्तूची वास्तू शांती होती घराची, आणि त्याच्यानंतर डायरेक्टर कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. कोण आहे पटकन बोला आणि ते पर आवाज तर चांगलाच लाऊड झाला. माझी मोठी आई म्हणा. आई ना पियू म्हणा आई. यंग फिलिंग येते ती पियू म्हणते तर. पियू पियू तिला मोठी आई म्हणून देते. हा ना मोठी म्हटलं की किती मोठं फील होत. पियूच म्हणायचं बाई ठीक आहे. कोण आहे बेटा? कोण आहे? अंकल. मी मोठे पप्पा. आणि बोल गणपती बाप्पा. नमस्कार कर. जय जय नमस्कार कर. जय जय कर. शाबास. सारी लागा दिस इज माय फेवरेट होम मेड लोन चांगलं आहे ने. दाया साया दाया अहो काय शेंगदाणा आणि आम्हा काय हे सगळं आईने हे आईने घरी बनवलं आहे. हे आईने घरी बनवलं आहे आणि आपल्या शेतातलं आहे काय. हे आमच्या शेतातलं आहे म्हणून आवाज. जसं आपल्या इथे चितळी बंधू आहे तसं सुरतमध्ये मन भावन करून आहे. मन भावन हे बाबांनी पाठवली मिठाई. तर ही आहे सुरतची वर्ल्ड फेमस घारी. बटाटे का एकदम हेवी आहे. एक एक खाल्लं म्हणजे झालं. ते बघ हा मेल्ट होते हा पटकन. आणि पिऊने ते अजून गरम करून पूर्ण ते मेल्ट बिल्ट करून खाते ती. आणि पूर्ण घरात टपकते. तुझ्या हातावर ना टपकत आहे ते. बॉलिवूड मध्ये अशी स्टाईल करून फिरता बघ. बॉलिवूड मध्ये खाली यायचे ना आपल्याला. असं हात ठेव असं हात ठेव. अगं बॉलिवूड मध्ये ना असं करतात. बॉलिवूड मध्ये थांबना दाखवतो ना. येऊन गेला आता. ओ राहू दे ना. छान दिसत होतो ना. छान दिसतंय बरी. लेडीज आहे बेटा. तरी अंकल अंकल डाबतोय बघ. तरी काय बघते तू? काय बघते? लहान पोरांचे कार्टून बघायला लावतोय. भूताचे व्हिडिओ बघायचे तिला. ते रेकॉर्ड करून म्हणते भूतळ. पांडा लावून देतो. पांडा लावून देतो. पांडा लावून. काय बघायचंय तुला? काय बघायचंय? डेंजर परी. तू तुला जीवनी कामात का तुझा? आसू बघ तिला. दाखव आसू दाखव. पुरा नकली आसू ना रे. पुरी नाटक करते परी तू. मेकअपचे टिप्स दिले जात आहेत परीला. मोठा आकर असा मस्त एकदम सुंदर. प्लीज कमेंट मध्ये म्हणू नका लहान मुलाला लिपस्टिक नका लावू हे नका लावू ते नका लावू. आमच्याकडे चालतं कधी 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 कधी. वंशी नवाई वंशी नवाई. आईला आजीला दाखव लिपस्टिक. आई पण रेडी. हो हो. सो वी आर गोइंग फॉर अ फॅमिली डिनर. आई एकदम साडी घालून रेडी आहे. इकडं परी रेडी आहे. तर ही इकडं महालक्ष्मी. हे इकडं आमची घरची लक्ष्मी आणि आमची छोटी लक्ष्मी. कसं वाटतंय? नऊ महिन्यानंतर आली. खरंच डिसेंबर जानेवारी 31 डिसेंबर का 1 जानेवारीला न्यू इयर करून गेली होती आई रात्री. आणि त्याच्यानंतर आज आली डायरेक्ट. नऊ महिन्यानंतर आली. आई इथंच राहणार आहे. आईला जाऊच देणार नाही आम्ही. इथंच जात आई. आईचं तोपर्यंत मन भरत नाही. इथंच राहिला जातात. जायचंच नाही आता. डायरेक्ट आराम करायचा बस. तर तुम्हाला आई आता रोज दिसणार आहे. सो लेट्स गो. इथं बूट चप्पल वगैरे सगळं बाहेर काढावं लागतं. बिकॉज सिटिंग जी आहे ती अशी आहे. सो यू हॅव टू सिट. असं प्रॉपर बसावं लागतं एकदम. कसं आहे जेवण? एक नंबर. एक नंबर का दोन नंबर? एक नंबर. हा आलं भो आलं. फेक आता बाहेर फेक फेक. हा काय बघितलं परी? मछली जलकी राणी आहे. चक्कर येत आहे तिला आता. असा आता
झाला म्हणा आमच्या डान झाला अजून बाकी आहे. आम्ही सगळे आता लपून गेलो होते ना परी परत परत तिकडं ते फिश टँक जवळ जाते. ठीक आहे ती बघा तिथे दिसते बघा फिश टँक जवळ चालली होती ती एकटी 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 फिरते ना ती आता तिथं आत आली बेटा जाशील जाशील तुला नाही सांगत होतो ना जाशील का सोडून. ओ फोटो सेशन चालला आहे. एक ही आया है अच्छा आया है दोबारा नहीं लिया जाएगा. जा चक्कर मारून ये परी इकडे आहे सासू आणि सून एकदम मस्त दोघांना जेवण गेलंय चढून. तो ये है मेरे दोन मूल रतन एक है राम एक है लखन. ठीक आहे तर असं हे बॅलन्स दिस इज बॅलन्स हे आपण जे नवरे असतात ना त्यांना असं आई आणि बायकोमध्ये असं बॅलन्स बनवावं लागतं परफेक्ट. तर हा बॅलन्स राहायला पाहिजे आणि तो तुम्हाला मेंटेन करता आला पाहिजे पुरुषांनी आणि बायकांनी पण मदत करायला पाहिजे. हा बॅलन्स राहिला ना लाईफमध्ये सगळं काही होऊ शकतं. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल मजा आली असेल आमची परीची मस्ती बघून. शेअर सबस्क्राईब सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. व्लॉगला यावं लागेल कारण खूप जेवण भारी होऊन गेलं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर सी यू सून.